नवी मुंबईमधलं विनयभंग प्रकरणानंतर आता नवी मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे आणि महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आता CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 3 कोटी रुपये खर्चून हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. पालिकेनं विनयभंग प्रकरणानंतर अत्यंत महत्वाचा हा निर्णय घेतलाय. CCTV 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे आता मनपाच्या सर्व शाळांमध्ये CCTV बसवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे खासगी शिक्षकांचीही चारित्र्य पडताळणी होणार आहे. मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हे आदेश दिलेले आहेत. खासगी शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार आहे, त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये घेण्यापूर्वी अपॉइंटमेंट करण्यापूर्वीच ही चारित्र्य पडताळणी असणार आहे आणि त्यामुळे निश्चितच हा एक चांगला निर्णय म्हणावा लागेल. नवी मुंबईमध्ये विनयभंग प्रकरण झाल्यानंतर मनपाता अलर्ट झालेली आहे आणि 2 महत्त्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत. ते म्हणजे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये इथून पुढे CCTV कॅमेरे असणार आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये त्यासाठी 3 कोटी रुपये खर्चून हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे खासगी शिक्षकांचीही चारित्र्य पडताळणी होणार आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या संदर्भातले आदेश दिलेले आहेत महापालिका शाळांना आणि त्यामुळे निश्चितच ही दिलासा एक बाब म्हणावी लागेल. महापालिका शाळेमध्ये खासगी शिक्षकांना 14 हून अधिक मुलींचा विनयभंग केला होता, अत्यंत धक्कादायक आणि तितकाच हा सगळा घृणास्पद प्रकार होता. त्यानंतर हे महत्त्वाचे 2 निर्णय घेण्यात आले आहेत.